Greetings of the day, dear friends. Myself, Professor Harish Ringe. ज्या काही फायनल इयरच्या विद्यार्थ्यांच्या एक्झाम अपडेट्स आज संध्याकाळी ऑनरेबल मुख्यमंत्री यांनी दिलेले आहेत त्या संदर्भात काही डिटेल्स आपण बघणार आहोत. एक्झॅक्टली समर 2020 मध्ये ज्या फायनल इयरच्या विद्यार्थ्यांच्या एक्झाम घेतल्या जाणार आहेत याबद्दल चर्चा चालू होत्या, त्यावर नेमकं माननीय मुख्यमंत्र्यांनी काय गाईडलाईन्स दिलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. काही ज्या काही फायनल इयरच्या व्यतिरिक्तच्या विद्यार्थ्यांकरिता दिलेल्या गाईडलाईन्स आणि फायनल इयरच्या विद्यार्थ्यांकरिता दिलेल्या गाईडलाईन्स यामध्ये काही फरक निश्चितच यामध्ये सांगण्यात आलेला आहे. तर त्याकरता सर्वात पहिले आपण त्या पर्टिक्युलर इन्स्ट्रक्शन्स ज्या काही किंवा गाईडलाईन्स ज्या काही आज माननीय मुख्यमंत्र्यांनी एबीपी माझावर दिलेल्या आहेत किंवा लाईव्ह सेशन्स थ्रू ते देत असताना एबीपी माझावर लाईव्ह त्याचं कास्ट चालू होतं, त्याचीच एक बाईट आपण इथं बघणार आहोत की जेणेकरून एक्झॅक्टली एक्झामिनेशन संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी काय गाईडलाईन्स दिलेल्या आहेत ते आपण बघणार आहोत आणि त्या बघून झाल्यावर आपण त्या डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. सो जस्ट हॅव अ लुक जे काही इंट्रॅक्शन ऑनरेबल चीफ मिनिस्टरनी केलेलं आहे ते आपण बघूयात. सुरू करत असताना जसा पावसाळा सुरू होतो आहे तसंच आपले शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. शाळा कशा सुरू करायच्या, कॉलेजेस कशी सुरू करायची, विशेषतः विद्यापीठांच्या परीक्षांचं काय करायचं, अंतिम वर्षाची परीक्षा घ्यायची नाही घ्यायची कधी घ्यायची सगळ्याचा विचार सुरू आहे. पहिल्यांदा कॉलेजच्या अंतिम विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेबद्दल मी बोलतो. काल सुद्धा मी त्याच्याबद्दल कुलगुरूंची एक बैठक घेतली, विभागवार सगळ्या कुलगुरूंची मतं मी आजमावून घेतली. सगळ्यांचं मत एक आहे, परीक्षा घ्यायची असेल तर तातडीने परीक्षा घेण्यासारखी आजची परिस्थिती नाही. कारण ते कुलगुरू जरी असले, मी मुख्यमंत्री जरी असलो, तरी आमच्यातला पालक हा आजही जिवंत आहे, आजही जिवंत आहे. अनेक पालकांची एक चिंता आहे की कोविड सगळीकडे कारण थोडाफार आता आपल्या राज्यामध्ये सुद्धा तो हळूहळू पसरलेला आहे. आटोक्यात तर नक्की आणू आपण, पण तो पसरत असताना आमच्या मुलाला आम्ही परीक्षेला पाठवू का? काही लाख विद्यार्थी हे परीक्षेसाठी एकत्र येणार, किती अंतर ठेवणार, पेपर कसे वाटणार, पेपर तपासणार कसे, मग काय करायचं? म्हणून आपण एक सगळ्यांनी मिळून एक असा तोडगा काढलेला आहे की अंतिम वर्षाच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा घेताना घेण्यापूर्वी एक असा मुद्दा आला आणि मला असं वाटतं तो बरोबर आहे. आपण एक निर्णय असा घेतलेला आहे की साधारणतः जेवढे सेमिस्टर झालेले आहेत त्यांची सरासरी काढून त्या विद्यार्थ्यांना मार्क्स द्यायचे आणि त्या विद्यार्थ्यांना तसं पास करायचं. कारण साधारणतः गेले किती सेमिस्टर झाले असेल, किती वर्षाचे झाले, ते एक सरासरी काढली तर आपण त्या सरासरीचा विचार करू शकतो आणि ते ऍग्रिगेट करून त्यांना पास करायचं की जेणेकरून त्यांचं आयुष्य थांबणार नाही. परीक्षा कधी घेणार? जून मध्ये घेऊ शकतोय? नाही. जुलै मध्ये घेता येईल? सांगता येत नाही. ऑगस्ट मध्ये येईल? कल्पना नाही. मग कधी घेणार आपण परीक्षा? मग तोपर्यंत विद्यार्थ्यांनी करायचं काय? नुसतं ताटकळून राहायचं, लोकळत राहायचं? अजिबात नाही. शिक्षणाचा खेळ खंडोबा हा होऊ द्यायचा नाही. ज्या मुलांनी अंतिम परीक्षेपर्यंत आपला अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे, केवळ आता परीक्षा घेऊ शकत नाही म्हणून त्या कॉलेजच्या उंबरठ्यावरती त्यांनी जर का त्यांना अडून ठेवलं तर तो उंबरठा पार करून ते आपल्या जगामध्ये प्रवेश कधी करणार? ते पाऊल कधी टाकणार? म्हणून आपण असं ठरवलेलं आहे की या विद्यार्थ्यांना जेवढे सेमिस्टर झाले त्याच्या त्याची सरासरी करून मार्क देऊन पास करायचं आणि पास केल्यानंतर जर का कोणाला असं वाटत असेल की ठीक आहे रे पण मला अजूनही मी मार्क्स मिळवू शकत होतो, जर परीक्षा झाली असती ना तर मी आणखीन चांगले मार्क्स मिळवू शकलो असतो, ठीक आहे तुम्हालाही आपण सगळी देतो. साधारणतः एक अंदाज घेऊन ऑक्टोबर असेल, नोव्हेंबर असेल किंवा सप्टेंबर असेल आपण बघूया. पण ज्यांना जर का वाटत असेल की मी परीक्षा पण मला द्यायची होती कारण अधिक मार्क कमवू शकत होतो, तर आपण त्यावेळेला परीक्षा देऊन ज्यांना ज्यांना परीक्षेला बसून अधिक मार्क्स मिळवण्याची जर का त्यांची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा परीक्षा घेण्याची आपण एक तयारी ठेवतो आहोत. तूर्त त्यांना आपण पुन्हा एकदा सांगतो, जेवढे सेमिस्टर झालेत ते ऍडव्होकेट करून त्यांना मार्क देऊन आपण त्यांची त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये पाऊल टाकायला आपण संधी देत आहोत. ज्यांना परीक्षा द्यायची असेल त्यांच्यासाठी
जेव्हा आपण घेऊ शकतो परीक्षा त्यावेळेला परीक्षेची सुद्धा सोय करतो आहोत. म्हणजे ओके सो तुम्ही ज्याप्रमाणे बघितलंय की माननीय मुख्यमंत्र्यांनी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की ज्या काही फायनल इयरचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता जो काही रिझल्ट असणार आहे तो सर्व सेमिस्टर म्हणजे डिप्लोमाचे विद्यार्थी जर असतील तर त्यांना 5 सेमिस्टरचा रिझल्ट त्यांच्याकडे आहे. त्या 5 सेमिस्टरच्या रिझल्टचा ॲव्हरेज काढून तुम्हाला फायनल इयर किंवा फायनल सेमिस्टरचे रिझल्ट डिक्लेअर केला जाणार आहे. इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतात तर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकरिता 7 सेमिस्टरचा जो काही रिझल्ट तुमचा असणार आहे तो रिझल्टचा ॲव्हरेज काढून फायनल सेमिस्टरचा रिझल्ट कन्सिडर केला जाणार आहे. यामध्ये अजून डिटेलमध्ये म्हणजे एक्झॅक्टली कसा ॲव्हरेज काढला जाणार, काय फॉर्म्युला यूज केला जाणार किंवा तुमच्या इंटरनल असेसमेंट्सचे मार्क्स कन्सिडर केले जाणार आहेत किंवा नाहीत आणि ते केले जाणार असतील तर कसा त्यांचा रेशो असणार आहे, या सर्व गोष्टींच्या गाईडलाईन्स आपल्या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी आणि MSBT यांच्याकडून डिटेल गाईडलाईन्स येईपर्यंत आपल्याला वाट बघावी लागणार आहे. जरी आत्ता कळालेलं असेल आपल्याला की फायनल इयरच्या एक्झाम होणार नाही आहेत पण त्यांचा एक्झॅक्ट सिनारिओ म्हणजे मार्किंग स्कीम कशी ठरवली जाणार आहे, काही फॉर्म्युला जो ठरवला जाणार आहे तो कसा असणार आहे, या सर्व बाबतीत आपल्याला थोडं पेशन्स ठेवावे लागणार आहेत. आणि कदाचित येत्या वीकमध्ये किंवा येत्या 15 दिवसांमध्ये आपल्याला तोही व्ह्यू जो आहे तो क्लिअर होणार आहे. सध्या तरी मी असंच म्हणेल सर्व विद्यार्थ्यांना, फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना, की पेशन्स ठेवा. अभ्यास करत असाल तर चांगला वेळ भेटलेला आहे, अभ्यास करा. कारण की मुख्यमंत्र्यांच्या सेशनमध्ये त्यांनी वारंवार एकच गोष्ट सांगितलेली आहे की सर्वांनी घरीच राहून काळजी घ्यायची आहे, गरज नसताना बाहेर पडू नका. हो, शक्य असल्यास अभ्यास जे काही रिव्हिजन करता येईल ती करत राहा जेणेकरून येणाऱ्या भविष्यातल्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला ग्रॅप करता येतील. आणि या संधीचा सुवर्ण संधीमध्ये तुम्हाला बदल करता येईल. सर्वात महत्त्वाचं जर विचार केला तर सध्या या पॅनडेमिकमध्ये आपण घरी राहून सेफ राहणे हाच एक सध्या उपाय आहे. त्याकरता सर्वांनी पुढील गाईडलाईन्स येऊस्तर पेशन्स ठेवावेत आणि जसे युनिव्हर्सिटी आणि MSBT गाईडलाईन्स आल्यानंतर पुढचा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तर तो त्यातून तुम्हाला डिटेलमध्ये काय एक्झॅक्टली गाईडलाईन्स असणार आहे यांचीसुद्धा माहिती तुम्हाला मिळणार आहे. कीप वॉचिंग माय चॅनल टेक सिव्हिल, सबस्क्राईब इट फॉर अपकमिंग व्हिडिओज ऑन द एक्झामिनेशन अपडेट. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.